there. Subscribe to my channel. And also press this bell icon. प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माण व निधी संकलन कार्यासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे पत्रकार परिषद संपन्न. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने होणार असलेल्या राम मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. सुमारे 5 शतके चाललेल्या राम भक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण सुरू झाले आहे. या महान कार्यासाठी राम भक्तांचा सहभाग निश्चित करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत म्हणजे दिनांक 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत निधी समर्पण अभियान संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे. हे अभियान महाराष्ट्र राज्यात दिनांक 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व गावातून शहर भागातील वस्तीतून कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याकरिता 5000 संत व 2.5 लाख राम भक्त कार्य करणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रांत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे परमपूज्य महामंडलेश्वर महंत लवितकर महाराज यांनी सर्व जनतेला आवाहन करताना सांगितले की प्रभू श्रीराम व अयोध्या आणि नाशिक यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे अयोध्येत निर्माण होणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी नाशिक जिल्ह्यातून सर्व गावे वाडी पाडे व नाशिक शहरातून सर्व राम भक्तांशी संपर्क करून राम मंदिर निधी समर्पण अभियानात जास्तीत जास्त सक्रिय करून सर्व जनतेने या अभियानात आपला सहभाग नोंदावा असे सांगितले. श्रीराम जन्मभूमी अयोध्येवर भव्य मंदिर बनावं आणि त्यामध्ये संपूर्ण देशाची सहभागिता राहावी म्हणून पूज्य संतांच्या मार्गदर्शनामध्ये 15 जानेवारी मकर संक्रांतीपासून 27 फेब्रुवारी माघ पौर्णिमेपर्यंत एक व्यापक जनसंपर्क अभियान ठरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण देशभरामध्ये किमान 4 लाख गावांपर्यंत कमीत कमी 11 करोड कुटुंबांपर्यंत जाण्याचं ठरलेलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1.5 करोड कुटुंब 1.5 करोड कुटुंब आणि 40,000 गावांपर्यंत जाण्याचं ठरलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान 4 लाख कुटुंबात जाता येईल का सर्व गावांमध्ये जाऊन हा प्रयत्न होणार आहे. आर्थिक पारदर्शिता राहावी म्हणून जे जे लोक ह्याच्याकरता समर्पण करू इच्छितात तर 10, 100, 1000 रुपयाची कूपन्स आणि ज्यांना मोठं समर्पण करायचं त्यांच्याकरता रसीद आणि ऑनलाईन अशा प्रकारची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सगळ्यांच्या सहभागाने भगवंताचं मंदिर बनावं म्हणून सर्व प्रकारच्या समाजाच्या वर्गांमध्ये वनवासी क्षेत्रामध्ये पहाडांमध्ये जंगलांमध्ये वाळवंटामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर नगरी आणि ग्रामीण क्षेत्रात फिरून सर्व समाजातले कार्यकर्ते हे रामजन्मभूमीच्या या मंदिराकरता प्रयत्न करणार आहेत. सगळ्यांनी सुद्धा हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांनी सुद्धा रामजन्मभूमीवरच्या मंदिरामध्ये सहभागी व्हावं हेच माझं निवेदन. या पवित्र कार्यात सर्व साधू संत हे सक्रिय सहभाग घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंदजी परांडे महाराष्ट्र प्रांत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे महामंडेश्वर महंत लवितकर महाराज RSS चे विभाग संघचालक कैलास नाना साळुंके विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष विराजजी लोमटे प्रांत अभियान प्रमुख संजयजी मुद्राळे जिल्हा अभियान प्रमुख विनोद थोरात तुकाराम मांडवंडे श्री देविदास वारुंगसे उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार ॲडव्होकेट विनीत महाजन यांनी केले.